पाठ आठवा, मानव आणि संगणक। विद्यार्थी मित्रांनो, मानव आणि संगणकाची तुलना आपण संगणकाचे भाग शिकत असताना पाहिली। ज्याप्रमाणे माणसाचा चेहरा तसंच संगणकाचा मॉनिटर, माणसाच्या मेंदूचं हृदयाचं कार्य संगणकाचा सीपीओ करतो, मानवाचे ज्ञानेंद्रिय म्हणजे नाक कान डोळे हात पाय म्हणजे कीबोर्ड माउस स्कॅनर इत्यादी। पण मग संगणकालाही माणसासारखा राग येतो का, हसू येतं का? नाही ना। तुम्हाला काय वाटतं सांगा भाऊ, संगणकाला भूक लागत असेल? नाही। का बरं? कारण संगणक हे निर्जीव यंत्र आहे। मग संगणकाला वेग कसा काय असतो? संगणक माणसाच्या मर्जीप्रमाणे काम कसं करतं? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नांवरून एक सिद्ध होतं की संगणकाला स्वतःची बुद्धी नसते, तो काम करतो ते माणसाच्या आज्ञेवरून। म्हणजे माणूस चुकला की संगणक चुकणार, म्हणूनच संगणक हाताळताना विशेष काळजी घेणं आवश्यक असतं। तुम्ही सगळेजण संगणकाच्या तासाला धावत धावत कॉम्प्युटर लॅबमध्ये म्हणजे संगणकाच्या प्रयोगशाळेत जाता, कारण तुम्हाला संगणक हाताळायचा असतो, बरोबर ना? पण या ढकलाढकली करून संगणकाच्या प्रयोगशाळेत जायचं का? नाही हं, ते सांभाळणं ही आपली जबाबदारी आहे। विद्यार्थी मित्रांनो, शाळेमध्ये शिक्षणाकरता संगणकाचा वापर सर्रास होऊ लागलाय। संगणक प्रशिक्षणासाठी संगणकाची प्रयोगशाळा, विषय शिक्षणासाठी संगणकाची मदत अर्थात ई लर्निंग, शाळेची सर्व माहिती संगणकीकृत करण्यासाठी शाळेच्या कार्यालयात देखील संगणकाचा शिरकाव झाला आहे। माहिती तंत्रज्ञानाच्या या बदलत्या युगात संगणक प्रयोगशाळेत आणि इतर ठिकाणी घ्यावयाची संगणक वापराबाबतची दक्षता ही पण महत्त्वाची, त्याचा अभ्यास करूया। मित्रांनो, तुम्ही जाणता की संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे। धूळ पाणी खडूची पावडर या सर्वांचा अनिष्ट परिणाम संगणकावर होण्याची दाट शक्यता असते, त्यामुळे संगणकाची काळजी घेणं ही प्रत्येक विद्यार्थ्यांची म्हणजे तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे। संगणक हे विजेवर चालणारं उपकरण असल्यानं संगणकाच्या बटणांचा वापर काळजीपूर्वक करावा, विशेषतः पावसाळ्यामध्ये। पावसाळ्यामध्ये आपलं शरीर ओलं असल्यास विजेच्या बटणांना हात लावू नये। तसेच संगणक प्रयोगशाळेच्या भिंतीवर ओल येत नाही ना, याची खातरजमा करून घ्यावी। तसेच संगणकाच्या धातू अर्थात मेटल भागांना हात लावणं टाळावं। शॉक लागू नये म्हणून वायरिंग करताना अर्थिंग व्यवस्थित केलेलं आहे की नाही याची खातरजमा करावी। आपला तास संपल्यावर नंतर इतर कोणाचाही तास संगणक प्रयोगशाळेत नसल्यास संगणक शिक्षकांच्या परवानगीने संगणकाचा विद्युत पुरवठा बंद करावा। कराल ना एवढं? एक लक्षात घ्या हां, काही वेळेला संगणक सुरू करतेवेळी संगणकाच्या बटणातून ठिणग्या निघत असल्यास तेथून दूर जाऊन ताबडतोब संगणक शिक्षकांना माहिती करून देणं गरजेचं आहे। आता प्रयोगशाळेत आल्यानंतर कसं बसायचं बघूया। संगणक संचासमोर दोन विद्यार्थ्यांनी व्यवस्थितपणे स्टूल किंवा खुर्ची काही असेल घेऊन बसायचं। स्टूलावर बसताना पाठीचा कणा ताठ सरळ रेषेत येईल असं बसायचं, पोक काढून अजिबात बसायचं नाही। कीबोर्डचा वापर करताना झुकू नये, तसेच कीबोर्ड जोरात आपटू नये, आपला राग कीबोर्डवर नाही काढायचा। मजकूर टाईप करत असताना हाताची बोटं कमीत कमी कोनातून वाकवावीत, जेणेकरून बोटांवर ताण येणार नाही ना। संगणकाची स्क्रीन आणि आपले डोळे यामध्ये 2 फुटांचं अंतर असावं, तसेच नजरेच्या खालच्या पातळीवर संगणकाचा स्क्रीन असावा, तसेच त्याचा ब्राईटनेस व कॉन्ट्रास्ट खोलीतील प्रकाशाच्या तीव्रतेपेक्षा अधिक असल्यास संगणकावरील मजकूर पाहणं डोळ्यांना सुखकारक ठरेल। संगणकाच्या बाईंनी सांगितल्याप्रमाणेच डोळ्याचे व्यायाम प्रकार वेळोवेळी करा। संगणकाचा प्रत्यक्ष वापर करतेवेळी भांडाभांडी न करता समानतेने संगणक वापरणं गरजेचं असतं। संगणक प्रयोगशाळेतील सॉफ्टवेअरबाबत घ्यावयाची दक्षता, शिक्षकांच्या परवानगीशिवाय संगणक संचांना हात लावू नये,
डेस्कटॉपवरील आयकॉन डिलीट करू नये. तसं केल्यास तुमचंच नुकसान होईल. संगणकावरील वेळ, तारीख यासारख्या गोष्टी बदलू नये, कारण त्यामुळे संगणक नादुरुस्त होऊ शकतो. उगाच स्वतःच्या नावाचे फोल्डर आणि फाईल बनवू नये, त्यामुळे गोंधळ वाढू शकतो. संगणकावर स्क्रीन सेव्हर, वॉलपेपर यासारख्या गोष्टी संगणक शिक्षिकेच्या परवानगीशिवाय बदलू नयेत. संगणक शिक्षकांच्या परवानगीशिवाय पेन ड्राईव्ह, CD वापरणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे कदाचित संगणकावर व्हायरस येईल आणि संगणक नादुरुस्त होईल. संगणकाला पासवर्ड टाकू नये. संगणकाचे रिझोल्युशन बदलू नये. संगणक प्रयोगशाळेतील आपत्कालीन स्थितीत घ्यावयाची काळजी पाहूया. भूकंप झाल्यास शिक्षकांच्या मदतीने गोंधळ न करता पण पटापट संगणक प्रयोगशाळेच्या बाहेर येऊन शाळेतील मोकळ्या मैदानात धाव घ्यावी. अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्यास संगणकाचा विद्युत पुरवठा करणारं बटन बंद करायचं. कोणत्याही परिस्थितीत संगणकाचा विद्युत पुरवठा खंडित करू नये.